नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज पुन्हा एकदा नवीन माहिती शिक्षक भरतीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे की पवित्रद्वारे शिक्षक भरती उमेदवार पसंतीक्रम नोंदवण्यामध्ये पसंतीक्रम निवडण्यामध्ये पवित्र पोर्टलवर मग्न झालेले आहेत मात्र अनेक उमेदवारांना बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागत आहे नवीन प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत पवित्र पोर्टल नसून प्रॉब्लेम पोर्टल असं या ठिकाणी नाव द्यावं असं असं वाटत आहे मित्रांनो त्याचबरोबर शिक्षक भरतीचं पुढचं भविष्य महत्वाच्या याचिकावर अवलंबून आपल्या सर्वांना माहित आहे त्यातील एक महत्वाची याचिका म्हणजे शिक्षक भरती बाबत पन्नास टक्के पदक कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध येथील राहुल खरात व दत्त नागरे या दोघांनी जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल केली होती त्याचा निकाल किंवा त्याची सुनावणी पाच जून रोजी होणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं लक्ष त्याकडे लागलेलं ला आहे आपल्या सर्वांना माहिती की शिक्षक भरतीमध्ये रोस्टर घोटाळ्याचं कारण पुढे करून भरतीच्या घोषणेच्या प्रमाणात शिक्षक भरतीमध्ये चाळीस ते पन्नास टक्के पद या ठिकाणी कपात का करण्यात आलेली आहे या सरकारच्या प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध त्या उमेदवारांनी या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे बातमीमध्ये काय सांगितले बघा यातील चाळीस ते पन्नास टक्के पद भरण्यात येत असल्याचे सरकारकडून जाहीर झाले राज्यात शिक्षकांची हजारो पद रिक्त असताना सरकार फक्त दहा हजार पद स्थानिक स्वराज्य संस्था पाच नऊ माध्यमिक चार हजार पंचवीस आणि संस्था एक हजार इंग्रजी माध्यम आठशे पन्नास भरण्याचे विचारात आहे प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची चोवीस हजाराहून जास्त पद रिक्त असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली आहे राहुल खरात याचिका करता विद्यार्थी काय म्हणतात बघा सरकारच्या पन्नास टक्के पदे रिक्त पदे भरतीत कपात करण्याच्या निर्णयाचा फटका सगळ्यांनाच बसणार आहे यासाठी तीन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मुंबई सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाद मागण्यात आली त्याची सुनावणी दहा एप्रिल रोजी होणार होती मात्र काही कारणाने झाली नसून ते आता पाच जून रोजी होणार आहे मित्रांनो या सुनावणीवर शिक्षक भरतीचं पुढचं भविष्य जरी अवलंबून नसलं तरी आत्ताची शिक्षक भरती ज्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे याच निकालाद्वारे आपल्याला पुढच्या टप्प्यातील शिक्षक भरती बाबत किंवा या भरतीतील बारा हजार जी पद आहेत ती निश्चित वाढू शकतात का यावर मित्रांनो नक्कीच प्रकाश पडणार आहे त्यामुळे नक्कीच आपण आशा व्यक्त करूया की शिक्षक भरतीबाबत पाच जूनला योग्य तो निकाल लागावा नक्कीच उमेदवारांच्या अपेक्षेला फळ मिळावं अशा दृष्टीने निकाल लागावा एवढी अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद जय हिंद